हॅलो नमस्कार ऑलवेज बी हेल्दी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच जणांना केस गळती केसांमधील कोंडा केस, केस तुटणे असे प्रॉब्लेम्स असतात आपली बदलती लाईफस्टाईल त्यासोबतच स्ट्रेसमध्ये राहणं हे आपल्या केसांच्या प्रॉब्लेम्सला आमंत्रण देतं एवढेच नव्हे तर अलीकडचे केमिकलचे प्रोडक्ट वापरून आपल्या केसांवरती याचा बराच तोटा होत आहे यामुळेच कमी वयात केस पांढरे होणे केस ड्राय होणे रफ होणे असे प्रॉब्लेम्स दिसून येतात तुम्हीसुद्धा केस गळती केसांमधील कोंडा कोरडे केस केस तुटणे अशा प्रॉब्लेम्ससाठी उपाय शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक घरगुती असा रामबाण उपाय सांगणार आहे ज्या उपायामुळे तुमच्या केसांसंबंधी सर्व तक्रारी कमी होण्यासाठी नक्की मदत होईल एवढेच नव्हे तर मी तुम्हाला खात्री देते की हा उपाय ट्राय केल्यानंतर तुम्हाला कंडिशनरची सुद्धा गरज भासणार नाही या उपायामुळे तुमचे केस वाढतीलच त्यासोबतच केस सुटसुटीत मऊ मुलायम त्यासोबतच केसांचा नॅचरल असा कलर राहण्यासाठी मदत होईल या उपायासाठी मी एका भांड्यामध्ये एक वाटी खोबरेल तेल म्हणजेच कोकोनट ऑइल घेतलेला आहे कोकोनट ऑइलमुळे केसांना मॉइश्चरायझर मिळतं त्यासोबतच टाळूवरतीसुद्धा ओलावा टिकून राहतो कोकोनट ऑइलसोबतच एक वाटी मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे मोहरीच्या तेलामुळे केसांना चांगले पोषण मिळते यामुळे केस चमकदार राहण्यासाठी मदत होते यासोबतच आपल्याला लागेल एक मोठी वाटी वाळलेल्या कडीपत्त्याची पाने आणि दोन मध्यम आकाराचे कांदे खोबऱ्याचे आणि मोहरीचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा मी या इथे मिक्सरला बारीक असा फिरवून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते त्यासोबतच कांद्यामधील अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत याचबरोबर कांद्यामुळे केस घनदाट होतात आणि केसगळतीसुद्धा रोखली जाते कांद्यामुळे केस छान चमकदार होतात कांद्यामध्ये केसांना उपयुक्त असे विकर असतात यामुळे केस झटपट लांब आणि घनदाट होण्यासाठी मदत होते कांद्यामुळे नुसतेच केस लांब होत नाहीत तर त्यांचं आरोग्यदेखील सुधारतं कांद्याबरोबरच आपण उपाया या उपायामध्ये कडीपत्ता वापरणार आहोत तर यासाठी मी कडीपत्त्याची वाळलेली पाणी घेतलेली आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कडीपत्त्याच्या वाळलेल्या पानांची सुद्धा पूड या ठिकाणी वापरू शकता कडीपत्त्यामध्ये विटॅमिन बी वन बी थ्री बी नाईन आणि सी असे पोषक घटक असतात याशिवाय कडीपत्त्यामध्ये आयर्न कॅल्शियम फॉस्फरस आढळतं कडीपत्त्याच्या वापरामुळे केस काळेभोर आणि लांब सडक होतीलच त्यासोबतच केसांमधील कोंडा म्हणजेच डँड्रफ कमी होण्यासाठी मदत होईल गरजेपेक्षा जास्त केसांवरती केमिकलचा वापर त्यासोबतच पोल्युशनमुळे केसांचं नुकसान होतं कढीपत्त्यामध्ये असे सर्व पोषक तत्वे असतात ज्यामुळे केसांना निरोगी ठेवण्यासाठी मदत होते कडीपत्त्यामुळे केसांची मुळेसुद्धा मजबूत होतात कांदा आणि कढीपत्ता दोन्हीही केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत याचबरोबर खोबरेल तेल आणि मोहरीच्या तेलाचासुद्धा केसांच्या वाढीसाठी खूप फायदा होतो खोबरेल तेल आणि मोहरीच्या तेलामध्ये कडीपत्ता आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हो हे तेल बनवताना गॅसची फ्लेम कायम लो असावी यावेळेस या, या उपायामध्ये आपल्याला एक वाटी कॅस्ट्रोल ऑइल म्हणजेच एरंडेल तेल घालायचं आहे एरंडेल तेलामध्ये ओमेगा सिक्स आणि ओमेगा नाईन फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असतं एरंडेल तेल केसांना लावल्यास केस मऊ होतात आणि केसांमधील कोरडेपणा नाहीसं होऊन केसांचं मॉइश्चरायझिंग होतं यामधील अमिनो ॲसिडमुळे केस नॅचरली मऊ होण्यासाठी मदत होते एरंडेल तेल केसांसाठी कंडिशनरचं काम करतं ई जीवनसत्व आणि फॅटी ॲसिडचं प्रमाण एरंडेल तेलामध्ये जास्त असतं आपल्या केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी हे घटक खूप महत्त्वाचे असतात यामुळे आपल्या स्कॅल्पवरील म्हणजेच टाळूमधील रक्तप्रवाह सुधारतो केसांची मुळे घट्ट होतात आणि केस चांगले वाढतात खोबरेल तेल मोहरीचं तेल आणि एरंडेल तेल या तेलांमुळे आपल्या केसांचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होतं केसांमध्ये कोंडा होणे हा केसांचा कॉमन प्रॉब्लेम आहे सर्वांनाच हा प्रॉब्लेम दिसून येतो पण तुम्ही जर नियमित केसांना तेल लावून मसत असाल तर यामुळे केसांना योग्य मुलायमपणा मिळतो आणि केसांची त्वचा कोरडी पडत नाही त्यामुळे कोंडा होतच नाही तसेच आपल्या केसांच्या योग्य वाढीसाठी केसांना तेल लावणं गरजेचं आहे तेलामुळे आपल्या केसांना योग्य पोषण मिळतं आणि केसांची वाढ होण्यासाठी मदत होते जर तुमचे केस कोरडे असतील तर यावरती सर्वात उत्तम उपाय म्हणजे केसांना तेल लावून केस मुलायम करणे मुळातच कोरडे केस असतील तर ते आपल्या नियंत्रणात राहत नाहीत त्यामुळे आपली चिडचिडसुद्धा होते पण केस कोरडे पडू नयेत तर यासाठी तुम्हाला केसांना तेल लावून त्याचा मसाज करणं गरजेचं आहे लो फ्लेमवरती हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत कडीपत्त्याचा रंग बदलत नाही आणि कडीपत्ता थोडासा कडक होत नाही तोपर्यंत हे तेल मिक्स करत राहायचं तुम्ही सुद्धा केसांच्या वाढीसाठी अनेक उपाय करून पाहिले असतील आणि काहीच फायदा झाला नसेल तर हा उपाय एकदा नक्की करून पहा याचा खूप असा फायदा होतो तर बघा आपलं हे हेअर ऑइल तयार झालेलं आहे मी या ठिकाणी गॅस बंद करून घेते थंड झाल्यानंतर हे तेल आपल्याला गायनीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे हेअर ऑइल जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही ज्या वाटीचे प्रमाण वाढवू शकता जर तुम्हाला हे तेल जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर याच्या योग्य प्रमाणाची लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल अशा पद्धतीने गायणीच्या मदतीने मी सर्व तेल गाळून घेतलं कोणतंही जास्त सामान न वापरता अगदी घरात असलेल्या साहित्यापासून हे तेल तयार करून घेतलं हे आयुर्वेदिक तेल केसांसाठी रामबाण उपायच आहे तुमच्या केसांच्या सर्व प्रॉब्लेमसाठी हे तेल खूप फायदेशीर आहे अचूक रिझल्टसाठी तुम्हाला या तेलाचा केसांसाठी आठवड्यातून दोन वेळा वापर करायचा आहे पंधरा ते वीस दिवसातच तुम्हाला या उपायाचा नक्की फायदा जाणवू लागेल तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे तेल घरी तयार करून आपल्या केसांच्या सर्व प्रॉब्लेम्स कमी करू शकता उपाय खूपच साधा सोपा आणि तेवढाच फायदेशीरसुद्धा आहे हेअर ऑइलिंग केसांवरती व्यवस्थित पद्धतीने कसं करायचं ते जाणून घेऊया केसांना तेल लावताना केसांमधील गुंता व्यवस्थित काढून घ्यायचा कंगवा किंवा बोटाच्या मदतीने केसांमध्ये भांग पाडा त्यानंतर ड्रॉपरने तुम्ही हेअर ऑइलिंग करू शकता किंवा बोटांच्या मदतीने सुद्धा हेअर ऑइलिंग करणं सोपं जातं हलक्या हाताने केसांना मसाज द्या तेल लावण्याची घाई करू नका बरेच लोक तेल लावताना केसांवरती जोर देऊन टाळू रगडतात असे करू नका यामुळे केस खराब होतात टाळू तसंच केसांचा हलक्या हातानं मसाज करावा सहा ते सात तास केसांमध्ये तेल तसंच राहू द्या सहा ते सात तासानंतर हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या हेअर ऑइलिंग हे रात्री झोपताना करणं फायदेशीर ठरतं त्याचप्रमाणे केसांना हेअर ऑइलिंगचा मसाज केल्यामुळे रात्री झोपही शांत लागते रात्री हेअर ऑइलिंग केल्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवू शकता केसांवरती तेल जास्त वेळ राहू द्यायचं नाही जर तुम्ही असं केलात तर केसांवरती माती लगेचच जाऊन बसते आणि केस खराब होतात त्यामुळे हेअर ऑइलिंग केल्यानंतर सहा ते सात तासानंतर केस धुणे गरजेचं आहे तुम्ही सुद्धा हे तेल नक्की बनवा आणि केसांच्या सर्व प्रॉब्लेमपासून सुटका मिळवा कारण हेअर ऑइलिंग हे, हे केसांसाठी खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील